मनमानी करण्याची वृत्ती यातूनच सरकारला कृत्रिम मोदका कुवा अशी परिस्थिती झाली आहे. पाहूया बातमी सविस्तर. पुसेसावळी हे कराड उत्तरच्या राजकीय पटलावर महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी अनेक वेळा प्रसारमाध्यमांच्या साथीने मतदान हे राष्ट्रीय हक्क असल्याचे सांगितले असून याकरिता सर्वांना मतदानाचा हक्क उत्स्फूर्तपणे बजावण्याची साथ घातली आहे. तर येत्या काळात ग्रामपंचायतची सत्ता काबीज करण्यासाठी आमदार आपल्या विचाराचा अथवा सान्निध्यातला असावा याकरता स्थानिक नेते मंडळींनी रात्रीचे दिवस केल्याचे दिसून येते. परंतु आपल्या शहरातील स्वच्छता, गटर्स, ड्रेनेज, पाणी, रस्ते या सुविधा उपलब्ध करून देणे त्यांचे कर्तव्य आणि स्थानिक नागरिकांचे हक्क आहे याचे भान बहुतेक राहिलेले नाही. म्हणूनच या स्थानिक पातळीवर राज्यकर्ते यांच्या नाकर्तेपणामुळे या पुसेसावळी शहरात मौत का कुवा प्रमाणेच अनेक संकटांना सामोरे जाण्याची वेळ ग्रामस्थ आणि प्रवासी यांच्यावर येत आहे. पुसेसावळी गावात रस्त्याची दुरावस्था आहे, तरी इकडे कुणाकडेही लक्ष नाही. तर रस्त्याचं काम ताबडतोब करून घेणे. पुसेसावळी गावात रस्त्यावर भरपूर खड्डे पडलेले आहेत, काही ठिकाणी पाईप तुटलेले आहेत. तरी धोक्याचं संभव आहे पुसेसावळीत. पुसेसावळी गाव हे बाजारपेठेतील मोठं गाव आहे. वाहतूक भयंकर असते. रस्त्याचं काम शासनानं दुपदरी चौपदरी करण्याचं मंजूर केलं, परंतु अजून ते सुरू नाही. तर ते सुरू होईपर्यंत पुसेसावळीच्या मेन बाजार चौकातल्या गटराच्या वरचं जे स्लॅब आहे ते सगळं तुटलेलं आहे. तिथं मोठा डबरा पडला आहे, येणाऱ्या गाड्या अचकत्यात. गावात सगळीकडे डबरे आहेत. किमान शासनानं रस्त्याचं काम सुरू करेपर्यंत राहिलेल्या जे डबरे वगैरे मोठे आहेत तिथे निदान थोडासा भरावा घालून रस्त्याची लेवल करावी, नाहीतर इथं ॲक्सिडेंट होण्याचे संभव आहेत. बरेचसे 3-4 कॉर्नर आहेत आणि ह्या मेन बाजारपेठेतली जी मोरी आहे त्या मोरीला मोठा डबरा पडला आहे. तो डबरा भरून घ्यावा ताबडतोब, नाहीतर इथं टर्न असल्यामुळं गाड्या अडकत्यात, गाड्या अचकत्यात, ॲक्सिडेंट होण्याचा संभव आहे. तेव्हा शासनाने या गोष्टीची दक्षता घ्यावी. रोड तुम्ही केव्हाही करा, पण तोपर्यंत रोड लेवल करून घ्यावी अशी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आमची विनंती आहे.